नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे मराठी भाषेचा मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा कशातून कस करावा किती वेळ करावा आणि आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील कमीत कमी वेळेमध्ये हा अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी आहे सगळ्यात आधी सर्वांचे एकदा धन्यवाद एक हजार सबस्क्रायबर्स आपले या ठिकाणी पूर्ण झालेले आहे अत्यंत आभारी आहे मी आपला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहेत खूप कमी वेळेमध्ये या ठिकाणी प्रगती आपण करतो आहोत मी मेहनत घेतो आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहात नक्कीच सगळ्यात पुन्हा एकदा धन्यवाद मग आपण वळूया विषयाकडे मराठी व्याकरण मित्रांनो सक्सेस फंडा त्यातला सगळ्यात महत्वाचा फंडा असतो मराठी व्याकरण खूप कमी वेळेमध्ये खूप कमी इनपुटमध्ये खूप जास्त आउटपुट देणारा एक विषय कोणता असेल तर तो, तो मराठी व्याकरण आहे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मनात मराठीबद्दल भीती नसते त्याच्यामुळे आपण लवकर त्या गोष्टी ग्राह्य करू शकतो मग अभ्यास कसा करायचा मराठी व्याकरणामध्ये फक्त तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करायचा तर तुम्हाला तीन गोष्टींचा अभ्यास करायचा एक वर्णांचा अभ्यास करायचा ज्याला आपण वर्ण विचार म्हणतो दुसरा शब्दांचा अभ्यास करायचा ज्याला आपण शब्द विचार म्हणतो आणि तिसरा वाक्यांचा अभ्यास करायचा ज्याला आपण वाक्य विचार म्हणतो तीनच गोष्टी आहेत मित्रांनो तीनच वर्ण शब्द आणि वाक्य तीन गोष्टी आल्या तुम्हाला पूर्ण मराठी व्याकरण आलं ते म्हणाल सर काय बोलतात तुम्ही अर नक्कीच मी बोलतो आहे ते बरोबर आहे पुढे तुम्ही जेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की वर्ण शब्द आणि वाक्य तीनच गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत मग नेमकं राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स असिस्टंट क्लर्क एक्साईज पी एस आय खाली तलाटी ग्रामसेवक पोलीस भरती रेल्वे असेल इतर सगळ्या परीक्षा सगळ्यांना नेमकं काय असतो सिलेबस काय असतो सगळ्यात आधी ते लक्षात घ्या राज्यसेवेला जर तुम्ही गेले राज्यसेवा मुख्य परीक्षेला शंभर मार्क्सला तुम्हाला मराठी व्याकरण आहे पन्नास मार्क्स ऑब्जेक्टिव्ह पन्नास मार्क्स लेखी पुढे पी एस आय एस टी आय एस ओला तुम्ही गेले तुम्हाला मुख्य परीक्षेला पन्नास मार्क्सला या ठिकाणी मराठी व्याकरण आहे अत्यंत महत्वाचं ज्याशिवाय तुमची पोस्टच निघू शकत नाही कंबाईन ग्रुप्स ही आहे टॅक्स असिस्टंट क्लर्क असेल यालाही तुम्हाला पन्नास मार्क्स त्या ठिकाणी मराठी व्याकरणाला आहे हे सगळे घटक आणि खाली जर तुम्ही वर्ग थ्रीचे कोणतेही पदं पाहिले ग्रामसेवक असेल तलाटी असेल पोलीस भरती असेल किंवा इतर कोणतेही पदं एम आय डी सी पासून ते कृषीसेवक आरोग्यसेवकपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पंचवीस टक्के वेटेज हे मराठी व्याकरणाला दिसतं आणि तुमचा रिझल्ट ठरवणारा हा विषय आहे जर तुम्ही या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्याकडे दुर्लक्ष होणार आहे निवड मंडळाचं हे ध्यानात ठेवा मग कशातून करायचं सर अभ्यास कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे करायचं काय आहे तुम्हाला सांगितलं पहिलं वर्ण वर्णाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला दोन तीन घटक पहिले बघायचे आहे सगळ्यात महत्वाचं काय वर्णाची हिस्ट्री तुम्हाला माहीत असली पाहिजे म्हणजे मराठी व्याकरणाची हिस्ट्री इतिहास मराठी व्याकरणाच्या मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मराठी भाषेचा उगम कसा झाला त्याचा विकास कसा झाला मराठी भाषेतले महत्त्वाचे साहित्यिक कोणते आहेत त्याच्यासाठी जी लिपी कोणती आहे हे पहिलं प्रकरण व्यवस्थित तुम्ही केलं पाहिजे पुढे मग वर्ण एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वर्णमाला जुनी वर्णमाला आणि आधुनिक वर्णमाला नोव्हेंबरचा जी आर आहे जो मी याच्या आधी व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस केलेला आहे तो, जियार तो पाई जी आर तुम्हाला अप टू डेट माहीत असला पाहिजे म्हणजे वर्णमाला सध्या किती वर्ण आहेत किती व्यंजनं आहेत किती सोर आहेत तुम्हाला माहीत असेल तर खाली तुम्ही कमेंट करू शकतात सध्या मराठी वर्णमालेमध्ये जिला आपण आधुनिक वर्णमाला म्हणतो किती सोर आहेत सांगा बघू किती जणांचं बरोबर आहे मला माहीत आहे खूप लोक चुकणार आहेत आपलं सहज वाटतं इतके सोर आहेत बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसतं स्वर सांगा व्यंजनं सांगा स्वरादी सांगा ओके आणि नवीन आलेला प्रकार विशेष संयुक्त व्यंजन हाही सांगा हे सगळं तुम्हाला वर्णमालेमध्ये शिकायचं आहे मग वर्णमालेमध्ये तुम्हाला वर्णाचे प्रकार कळाले पाहिजे वर्णाचे तुमच्या कालमापनानुसारचे प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये सोर असेल व्यंजन असेल स्वरादी असेल त्यानंतर व्यंजना वर्णाचे उच्चारस्थानानुसार प्रकार म्हणजे वर्णांचे उच्चार स्थानानुसार प्रकार कसे पडतात स्पर्श व्यंजन असतील दंत व्यंजन असतील दंती व्यंजन म्हणतो आपण दंत तालव्य व्यंजनं म्हणतो अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघावे लागतात वर्णमालेमध्ये हे महत्त्वाचं आहे नवीन बदल काय आहे ॲ अ हे दोन नवीन इंग्रजीसवर आपण ॲड केलेले आहेत क्ष आणि ज्ञ हे दोन विशेष संयुक्त म्हणजे व्यंजनं आपण ॲड केलेली आहे याच्यावर सातत्याने प्रश्न येत आहेत हे ॲड करण्यामध्ये कोणाचा वाटा आहे याच्या संदर्भातले नवीन बदल काय व्यंजनमाला म्हणजे काय अक्षरमाला म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे त्याच्यानंतर मग व्याकरणाचे घटक कोणते आहेत व्याकरण कशाला म्हणायचं मराठीतले महत्त्वाचे साहित्यकार कोणते त्यांना दिले टोपन नावं कोणते हे सगळे मुद्दे आपले इथे बघायचे आहेत हे झाले वर्ण वर्ण विचार दुसरा मुद्दा असतो एकदा तुम्हाला वर्ण कळायला लागलं ला। वर्णामध्ये तुम्हाला चार घटक कळाले पाहिजे तुम्हाला वर्ण बघत असताना सगळ्यात महत्वाचं वर्ण म्हणजे काय वर्णापासून जे म्हणतायत वर्णाचे तीन प्रकार तुम्हाला माहीत झाले पाहिजे स्वर व्यंजन स्वराधी संयुक्त विशेष संयुक्त व्यंजने व्यंजनमाहित झाल्यानंतर सौर माहित झाल्यानंतर हे जे वर्णमाहित झाले याचा पुढचा प्रकार जो असतो तो म्हणजे अक्षर अक्षरानंतर तुम्हाला वाक्य कळायला पाहिजे शब्द कळायला पाहिजे आणि शब्दानंतर तुम्हाला वाक्य कळायला पाहिजे मग पुढचा असतो शब्द शब्द कशाला म्हणायचं तर अक्षरांपासून शब्द बनतायत आणि शब्द हा शब्द जरी दोन अक्षरी असला तरी एकू पाफाट आहे आणि याच्यावरच सगळं काही ठरतं तुमचा रिझल्ट येणार तुम्हाला किती मार्क्स पडणार मग शब्दांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं शब्दांच्या जाती शब्दांच्या आठ जाती आहेत त्याच्यामध्ये काही बदलणारे ज्यांना विकारी शब्द जाती आणि न बदलणारे अविकारी शब्दजाती असं आपण म्हणतो विकारीमध्ये कोणतं आहे नाम असेल सर्वनाम असेल विशेषण असेल क्रियापद असेल त्याच्यानंतर अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे शब्दयोगी अव्यय आहे उभयान्वयी अव्यय आहे प्रयोगी अव्य आहेत हे सगळ्या शब्दाच्या जाती यातल्या प्रत्येक जातीवर आपण थोडंसं बघूया पहिली शब्द जात असे नास्ते नाम मग नामाचे प्रकार सामान्य नाम असेल विशेष नाम असेल भावचक नाम असेल नामाचं लिंग वचन विभक्ती याच्यानुसार नामामध्ये कसे बदल होते नामाचे सामान्य रूप कसे होते हे आपलं कळायला पाहिजे पुढे सर्वनाम सर्वनामाचे प्रकार त्याच्यानंतर विशेषण विशेषणामध्ये आधिविशेषण पूर्वविशेषण विशेषणाचे इतर प्रकार गुणविशेषण असेल सार्वनामिक विशेषण असेल हे सगळे मुद्दे आपल्याला आले पाहिजे आणि पुढचा एक महत्त्वाचा इथे चौथा प्रकार तो म्हणजे क्रियापद क्रियापद क्रियादर्शक शब्द असतो क्रियापदांमध्ये सकर्मक क्रियापद असतील अकर्मक क्रियापद असतील क्रियापदामधला एक महत्त्वाचा घटक आहे काळ क्रियापदाचे अर्थ क्रियापदाचे विकार ज्याला आख्यात विकार असं म्हणतो आपण हे सगळे मुद्दे इथे आपल्याला करायचे आहे पुढे मग अविकारीमध्ये काय असतं क्रियाविशेषण अव्यय जे क्रियाबद्दल माहिती सांगतात विशेष माहिती सांगतात त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो याच्यामध्ये काही क्रियाविशेषण अव्यय असतात आणि काही फक्त क्रियाविशेषणं असतात याच्यातला आपला फरक कळायला पाहिजे पुढे आपण याच क्रियाविशेषणाचा वापर आपण शब्दयोगी अव्यय एखाद्या शब्दाला जोडून करतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो मग शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यातला पुन्हा फरक कळाला पाहिजे पुढे उभयान्वय अव्यय हा एक महत्त्वाचा टाईप आहे हे उभयान्वयी अव्यय जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला पुढे वाक्यामधलं वाक्याचे प्रकार केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य हे नीट करतं कळतं आपण उभयान्वयी अव्ययावर व्हिडिओ टाकलेला आहे जबरदस्त ट्रिक्स त्या ठिकाणी तुम्हाला दिले आहे एका वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कसं शिकायचं संयुक्त आणि मिश्र वाक्य ओळखायला कसं शिकायचं कारण हा बरेचशा विद्यार्थ्यांसाठीचा एक प्रॉब्लेमॅटिक विषय आहे की बाबा हे आमच्या लक्षात राहत नाही मग ते आणि शेवटचं असतं केवळ प्रयोगाव्ये याच्यावरील वरीलही व्हिडिओ आपण एकदम इंटरेस्टिंगरित्या प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे तुम्ही तिथे बघू शकता या झाल्या शब्दांच्या जाती आता पुढचा मुद्दा असतो म्हणजे तुम्ही वर्ण शिकले शब्द शिकले या शब्दांच्या जातींना धरूनच पुढे काही महत्त्वाचे टॉपिक असतात ज्याच्यामध्ये आपण समास म्हणतो ज्याच्यात आपण प्रयोग म्हणतो हे दोन टॉपिक इथे एक वेगळे महत्वाचे आहे आणि शब्दांच्या जाती शब्दांमध्ये हा व्याकरणाचा प्रकार आणि दुसरा प्रकार असतो शब्दसंग्रह ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द असतील थी विरुद्धार्थी शब्द असतील वनवर्ड्स आपण ज्यांना थी म्हणतो शब्दसमूहाबद्दलचे शब्द असतील शुद्ध शब्द असतील आता शुद्ध शब्द चिन्ह हा एक वेगळा टॉपिक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शब्दसंग्रहसुद्धा करायचा आहे ते कशातून करायचं ते मी सांगणारच आहे पुढे तुम्हाला मग हे मुद्दे शब्दांची झाली पुढे वाक्य वाक्यामध्ये वाक्यांचे प्रकार तुम्हाला कळाय पाहिजे त्याच्यामध्ये मग स होकारार्थी असतील नकारार्थी असतील संयुक्त मिश्र केवल असतील प्रश्नार्थिक असतील अर्थानुसार पुन्हा आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी स्वार्थी वाक्य हे प्रकार पुन्हा पडत असतात हे वाक्यांचे सगळे प्रकार आपलं कळाले पाहिजे हे अशा पद्धतीचा सगळा मुद्दा आहे आणि एक वेगळे सातत्याने आता महापोर्टल असेल किंवा एम पी एस सीचे वेगळ्या परीक्षा जे विचारतात त्याच्यामध्ये अलंकार वृत्त याच्यावर प्रश्न वाढलेले आहेत ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत मग हा झाला एक सिलॅबस या सिलेबसला नेमकं कसं सामोरं जायचं किती तास अभ्यास करायचा हा एक मुद्दा मित्रांनो दररोज एक सुरुवातीला एक तुमचं एक रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित एक रिडिंग केली त्याला तुम्ही चार पाच दिवस द्या पूर्ण वेळ तुम्ही एकदा वाचून टाका सगळं पुस्तक पुस्तक कोणती वाचायचे ते मी तुम्हाला सांगतो पूर्ण पुस्तक वाचून टाका आणि द नंतर दररोज एक तास दररोज एक तास त्याच्यामधले पंधरा मिनिटं दररोज शब्दसंग्रह करायचा आणि एक पंचेचाळीस मिनिट त्या ठिकाणी दररोज व्याकरण करायचं दररोज एक टॉपिक वाचायचा अशा पद्धतीने दररोज तास जर तुम्ही अभ्यास केला तर मला असं वाटतं तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील आणि खूप कमी वेळ देऊन या ठिकाणी खूप चांगले मार्क्स भेटतात जे मार्क्स हमीचे असतात मग या ठिकाणी अभ्यास किती करायचा हे आपल्याला कळायला अभ्यास कशातून करायचा मित्रांनो मराठी व्याकरणाची गीता म्हणू आपण ती म्हणजे मोरा वाळिंबियांचं यांचं पुस्तक हे पुस्तक तुम्हाला व्याकरण या टॉपिकासाठी मस्ट आहे ते तुम्हाला घ्यावंच लागेल त्याच्यामधले सगळे टॉपिक तुम्हाला वाचायचे आहे जे अर्धपुस्तक आहे त्याच्यानंतरचे टॉपिक जे निबंध असेल पत्र असेल सारांश लेखन असेल हे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना नीट करायचं आहे परंतु इतर पी एस एस टी असेल पोलीस तलाठी ग्रामसेवक असेल त्यांना नंतरचे टॉपिक नाही केले तरी चालतात तुम्ही वृत्त अलंकारपर्यंतचे टॉपिक व्यवस्थित करा मोरा वळिंबे यांचं पुस्तक तुम्हाला व्यवस्थित तोंडपाटच असलं पाहिजे असं मी म्हणेन त्याच्या तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे मग तुम्ही म्हणाल सर एक पुस्तक सफिशियंट आहे का मान्य आहे त्या पुस्तकामध्ये शब्दसंग्रह नाही आहे त्यांनी वेगळं शब्दसंग्रहाचं स्वतंत्र पुस्तक सोबत दिलेलं आहे ते तुम्ही वाचा दुसरं याला तितक्याच तोडीचं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदेसरांचं बाळासाहेब सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा व्याकरण शब्दसंग्रह आणि प्रश्न व्यवस्थित दिलेले आहे हे दोन पुस्तकं तुम्ही व्यवस्थित वाचा तुम्हाला आणखी एक याच्यावरील प्रश्नांसाठी एक लोकसेवा पब्लिकेशनचं प्रश्नपत्रिका संग्रहाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवा मेन्स असेल पी एस एस टी मेन्स असेल त्याचे सगळे प्रश्न दिलेले आहेत त्याचं तुम्ही विश्लेषण व्यवस्थित करू शकता मग पुढचा मुद्दा आपला काय पुढचा मुद्दा तुम्हाला याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे मराठी व्याकरणाची सुरुवात करताना तुम्हाला मागील प्रश्न व्यवस्थित बघायची आहे कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत आपण थोडंसं तुम्हाला एक हे बघायचं झालं प्रश्न कसे येतात बघा देवनागरी लिपीवर प्रश्न काय आलेला आहे देवनागरी देव लिपी ही कोणीकडून कोणत्या साईटने लिहिली जाते देवनागरी लिपीवरचा प्रश्न आहे म्हणजे लिपीवर कसे प्रश्न येतात मराठी भाषा गौरव दिन कधीचा आहे हे प्रश्न या ठिकाणी आहे पुढे आपण जर गेलो स्वरांवर प्रश्न आलेले आहे संधीवर प्रश्न आलेले आहे संधी हा एक टॉपिक आहे तो तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल स्वर संधी असेल व्यंजन संधी असेल विसर्ग संधी असेल त्यावर प्रश्न येत आहेत आणखी आपण गेलो वचनावर एकवचन अनेक वचन शब्द या ठिकाणी विचारले गेलेले आहेत जसं एक क्लर्कला आलेला प्रश्न आहे स्नेहलने ग्रंथ वाचले या ठिकाणी ग्रंथ हा एकवचने आहे की अनेक वचने आहे मला कमेंटमध्ये सांगा स्नेहलने ग्रंथ वाचले असं म्हटलेलं आहे आपण पुढे प्रश्न आलेले आहेत विशेषणाच्या प्रकारावर प्रश्न आलेले आहेत अम्मा मुलांना कोण विचारतो अम्मा या शब्दाची शब्दजात विचारलेली आहे विशेषणाची कोणते शब्द जात आहे साधित परिणामदर्शक नाम, नाम साधित की अविकारी उत्तर द्या तुम्हाला येत असेल तर हे आलेले प्रश्न आहेत पुढे आपण शब्दयोगी अव्य आहे इतर प्रयोगावर प्रश्न आलेले आहे म्हणजे आपण जे म्हटलो तुम्हाला समास प्रयोग हे दोन टॉपिक एक वेगळे टॉपिक आहे आणि हे व्यवस्थित करावं लागतं प्रयोगावर आपण एक जबरदस्त व्हिडिओ टाकलेला आहे तो आपला व्हायरलही होतोय विद्यार्थी मित्र जबरदस्त त्याबद्दलचे प्रतिसाद आहेत मला फोनही आलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे म्हणून तुम्ही ते बघू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जुने प्रश्न बघावे लागेल आणि अमकास या ठिकाणी मराठी व्याकरण तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस मिळवून देईल एक मुद्दा लक्षात ठेवा मराठी व्याकरणाला पर्याय नाही आहे प्रत्येक जण अभ्यास करणार आहे प्रत्येकाला वाटतं खूप सोपा आहे परंतु अभ्यास तुम्हाला पॉईंट टू पॉईंट करायचा आहे प्रत्येक पॉईंटचा अभ्यास करायचा आहे आणि मी तुमच्यासोबत आहेच आपण मराठी व्याकरण स्पेशल व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे मराठी व्याकरण सोप्या भाषेत मी प्रत्येक टॉपिकवरचा व्हिडिओ टाकणार आहे अत्यंत अभ्यासपूर्वक मी जे तुम्हाला संदर्भ सांगितलेले आहे या सगळ्या संदर्भांसहित मोरोकेशव दामळे यांचं एक जुनं पुस्तक आहे त्याचाही मी संदर्भ घेऊन तुम्हाला या सगळ्या पुस्तकांमधून मी त्या ठिकाणी शिकवतो आहे आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो सगळ्यांना बेस्ट लक आणि मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स पाडाल अशी मी आशा करतो आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी तयारी करूया धन्यवाद